नमस्कार, लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. युती कोमात राजकारण जोमात या लक्षवेधी चर्चेमधला आताचा मुद्दा आहे की विद्यमान महायुतीतला राजकारणातला तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हस्तक्षेप करेल का? शैलेंद्र परांजपे, आपण आधी उत्तर द्यायचं. नाही, त्याच्यामध्ये शक्यतेचा खेळ असतो राजकारण हा. आणि जर दिसत असेल की आपलं सरकार बनत नाहीये तर कोणी आपला शब्द टाकत नाही. आणि त्याच्यामध्ये असं जर असेल की जसं कंडिशन उद्धवजींनी पण घातली आहे, फडणवीसांनी पण घातली आहे की मोदींवरची टीका थांबवा तर सरकार मग चर्चा करू. उद्धवजी म्हणतायत की खोटं तुम्ही बोलताय ते मान्य करा तर चर्चा करू. तसं जर संघाच्या हस्तक्षेपानंतर उद्धवजी खरंच ऐकणार असते तर त्यांनी ते तसं विधान केलं असतं. तसं केलेलं नाही. ते म्हणतात तुम्ही कसं सरकार बनवता ते मी बघतो, तुम्हाला पर्याय खुले तर मलाही खुले. आणि त्यांना सुप्त इच्छा ही मुख्यमंत्री पदाची आहे, ती लपून राहिलेली नाही. आणि आकडे त्यांच्या बाजूने आहेत. मग आकडे बाजूने असताना ते कुठले कॉम्प्रोमाइज करतील असं मला वाटत नाही. अच्छा, मग आता मला राजेश कोचरकर तुम्ही सांगा की मुख्यमंत्री पदी स्वतःच उद्धव ठाकरे जर बसायला लागले तर संघाला ते आवडेल की न आवडेल? नाही, आता संघाला आवडेल की या दोघांनी केलेलं सरकार, पण प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की गोष्टी आपल्या आवाक्या बाहेर आणि आपल्या आदेशाच्या पलीकडे गेल्यानंतर संघही त्याच्यामध्ये काही करण्याच्या गोष्टीमध्ये जाणार नाही. उद्धव ठाकरे यांना आता एक पूर्त कळून चुकलेलं आहे की हीच वेळ आहे मातोश्रीतला मुख्यमंत्री बसवण्याची. आदित्य ठाकरेंची आई आणि उद्धव ठाकरेंच्या सौभाग्यवती यांनी गेल्या काही काळामध्ये, म्हणजे राणे गेल्यापासून जो मनस्ताप सहन केला आहे कुटुंबाचे प्रमुख म्हणून किंवा ठाकरे परिवारातली एक सून म्हणून, या सगळ्याचा वचपा काढण्याची संधी त्यांना आता संख्याशास्त्राने आणून ठेवलेली आहे. आणि त्यातून जर मुख्यमंत्री झाला ठाकरे परिवारातला तर हीच वेळ आहे असं म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील. एका मुंबईतल्या कुठल्या तरी आमदाराला जिथून निवडून येणं शक्य आहे त्यातल्या एका माणसाला बाजूला करून ते तिथून निवडणूक लढतील आणि निवडून येतील. अच्छा, मग महेश चव्हाण, शिवसेनेला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री पद द्यायला राष्ट्रवादीची तयारी असेल? आता या जरतरच्या गोष्टी आहेत. बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेला ही निवडणूक झाली, निकाल हातात आले, आम्हाला कळलं की आमच्याकडे तेवढी संख्या नाही आहे, त्यावेळेला आम्ही विरोधी पक्षात बसलेलंच बरं. जनतेने जो आम्हाला कौल दिला त्या कौलाचा आदर करून आम्ही विरोधी पक्षात बसू. पण त्याच वेळेला या ज्या घडामोडी सगळ्या घडत गेल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात यायला लागली की ज्यांना जनादेश दिलाय ते काही सरकार फॉर्म करण्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहेत, त्यांचे जे काही आपसातले प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे. मग त्याच्यानंतर एक शंका उपस्थित केली गेली की मग याचा परिणाम काय होणार की जर दोघांनी माघार नाही घेतली तर मग राष्ट्रपती राजवट राज्यावर लादली जाऊ शकते का? आणि राष्ट्रपती राजवट लादली तर त्याच्यानंतर जे काही फोडाफोडीचे वगैरे ते राजकारण ते वेगळं, पण राष्ट्रपती राजवट लागली गेली की त्याला अनेक मर्यादा येतात, राज्याच्या हिताला मर्यादा येतात आणि त्यानंतर पुन्हा फेर निवडणुका लागल्या जातात आणि त्या फेर निवडणुका आणि राष्ट्रपती हे कारण माहिती आहे. आपण जरा कट शॉर्ट करूया. तर या याच्यामध्ये हे होऊ नये म्हणून जर आता पुढे काय करावं लागलं तर त्याला काय करायचं याचा विचार काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघी मिळून करतील. कारण ऐका ना, कारण याचं कारण असं आहे की जेव्हा आम्ही निवडणुकांना सामोरे गेलो तेव्हा आम्ही आघाडी करून सामोरे गेलो आणि आता ज्या वेळेला हा असा काही निर्णय घ्यायचा असेल तर तो एकट्या राष्ट्रवादीला घेऊन चालणार नाहीये, तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनी मिळून घ्यायचा. बर, मग आता दत्तू गव्हाणकर, प्राप्त परिस्थितीमध्ये काँग्रेस आपल्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका बदलण्यासाठी काय करेल? असं पहिलं तर माझं असं मत आहे की हे दोन्ही पक्ष भाजपा आणि शिवसेना हे नुरा कुस्ती खेळत आहेत. म्हणजे जास्तीत जास्त स्वतःच्या पारड्यात काय पडवून घेता येईल याकरता यांची नुरा कुस्ती चालली आहे. म्हणजे ठरवून बर, आणि किती दिवस असं करतील? आता हे किती दिवस करतील हेच मला विचारत आहे. कारण देश राज्यामध्ये 16,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, पीएमसी बँकेचे 16 लाख खातेदार रस्त्यावर आहेत, 11 मृत्यू झालेत आणि या ठिकाणी बेरोजगार रस्त्यावर आहेत. म्हणजे अशी हालाकीची परिस्थिती आहे ना, शेतकरी आज ओला दुष्काळ आहे त्याकडे पण आता एक मिनिट हे बघा दत्तू गव्हाणकर, काय आहे ना राज्याची परिस्थिती काय आहे ते समोर आहे, भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे ते समोर आहे. मग सोडून द्या ना, तुम्ही सरळ सरळ तिघांनी एकत्र काम करा सरकार. तुम्ही आता वाट का पाहताय? ही आम्ही वाट पाहण्याची भूमिका नाहीये. हे राज्यपालांनी सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोललं पाहिजे, त्यांना पहिला मौका दिला पाहिजे, त्याच्यानंतर सेकंड लार्जेस्ट पार्टी आणि थर्ड आणि फोर्थ. म्हणजे थोडक्यात असं आहे की तुम्ही राज्यपालांच्या कडून प्रक्रियेची वाट पाहण्यासाठी हा वेळ घेत आहे. शैलेंद्र परांजपे, एक मिनिट, माझा प्रश्न आहे
निकाल लागल्यापासून आतापर्यंत राज्यपालांनी काहीच केलं नाही का, आणि राज्यपाल या अशा प्रकारच्या स्थितीला काही अंशी जबाबदार आहेत का? 100% जबाबदार आहेत. कारण तुम्हाला सांगतो, कर्नाटकामध्ये जेव्हा अशी परिस्थिती होती त्यावेळेला त्यांनी येदियुरप्पा यांना सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून पहिले बोलवलं. ते विश्वासमत ठराव त्यांचा पास झाला नाही, त्यांनी माघार घेतली. त्यानंतर मग जनता दल आणि काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालं होतं. मग हे सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून यांना त्यांनी फ्लोअर टेस्ट करण्यासाठी का बोलवत नाहीयेत किंवा का त्यांना संधी देत नाहीत? त्यांची काय भूमिका आहे? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काल भाजपचे नेते जे भेटून आले आहेत राज्यपालांना, त्यांनी कदाचित ही असमर्थताच व्यक्त केली असावी, ते बाहेर सांगत नसले तरी, आणि त्यामुळे कदाचित अचानकपणे राज्यपालांकडनं शिवसेनेला बोलावणं येऊ शकतं असंही मला वाटतं. त्यामुळे ते जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत राज्यपाल हे संवैधानिक पद असल्यामुळे त्यांच्यावर कुठलाही हेतवारोप मी करणार नाही. त्यांना त्यांची ड्युटी कळते, त्यांना त्यांची कॉन्स्टिट्युशनल जबाबदाऱ्या कळतात, आणि त्याच्यासाठी त्यांना तज्ज्ञांचं मार्गदर्शन असतं, आणि ते स्वतःही काही विशिष्ट अनुभवानंतरच राज्यपाल या पदावर येत असतात, त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही हेतवारोप मी करणार नाही. बरं, मग राजेश कोचरकर, ही परिस्थिती किती दिवस राहील आणि आपण वाट पाहण्यासाठी काय करायचं? याच्यातली अजून एक दुसरी धोक्याची गोष्ट मला जी कळते ती, जर समजा या तिघांचं काही नीट जमत नाहीये असं कळलं तर जे 45 किंवा जे 40 हवे आहेत ना ते भाजपनेच कुठल्या कुठे जर मिळवले आणि जमवले तर मला आश्चर्य वाटणार. ऑपरेशन लोटस, ऑपरेशन कमळ, आता अनेकांना वाटत अगदी, आणि त्याची चर्चा आता करायला हवी ती यासाठी, कारण दिवसभरामध्ये वारंवार भारतीय जनता पार्टी आमदार फोडतोय अशा प्रकारचा आरोप झाला. त्याच्या संदर्भात मला एक सांगा दत्तू गवांडकर, की काँग्रेसला ही भीती कशी काय आणि राष्ट्रवादीला भीती अजिबात नाहीये? बघा, जर भारतीय जनता पार्टीचा इतिहास आपण तपासला या गेल्या 5 वर्षातला, त्यांनी गोवा, मणिपूर, बिहार असेल, कर्नाटक अशा तसे प्रयत्न केले, त्यात ते पैशाच्या जोरावर यशस्वी झालेत हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्या ठिकाणी प्रचंड सत्तेचा अमर्याद वापर आणि यांची गुंडगिरी आणि पैसा हे महाराष्ट्राचा वापर झालाय, हे महाराष्ट्रात होतंय का? निश्चित निश्चित संशय आपल्याला. पण त्यांनी म्हणजे आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आपल्या बरोबर नाहीये कारण त्यांचा फोन डिस्कनेक्ट झालाय. जी भूमिका त्यांनी मांडली ती अशी आहे की हे आरोप सिद्ध करा, आणि मुख्यमंत्र्यांच्याकडचं वक्तव्य पण आलेलं आहे. कर्नाटकला सिद्ध झालेत ना? नाही, महाराष्ट्रातले सिद्ध करा असा आरोप आहे. होणार ना, होतील सिद्ध. ठीक आहे, महेश चव्हाण, मला एका गोष्टीचा खुलासा करा, काँग्रेसचेच आमदार फुटू शकतात का? राष्ट्रवादीला ही भीती नाही, कारण राष्ट्रवादी असा काही आरोप पण करत नाहीये. त्यांचे सगळे आमदार जिथे जिथे असायला पाहिजे तिथे शांतपणे आहेत. जेवढे फोडून झाले, म्हणजे जेवढे फोडायचे होते ते इलेक्शनच्या आधी फोडून झाले. सगळ्यात जास्त आमदार आमचेच फोडलेत, आणि इतके फोडून झाल्यानंतर सुद्धा शरद पवार साहेबांच्या करिश्म्यानी किंवा त्यांच्या मेहनतीनी आम्ही इतकी संख्या आणली, 55-54 आसपास आम्ही पोहोचलो. आणि त्याच्यानंतर आता सेंटर ऑफ अट्रॅक्शन राष्ट्रवादीच आहे काहीही असेल तरी. आता तुम्ही जर आपल्याकडे थोडासा वेळ असेल तर मला एका वेगळ्या मुद्द्याला स्पर्श करायचा. आपण तो करूच, मात्र थोडं चर्चेच्या सुसंगत पद्धतीनं ते थोडस अडेल. मला या निमित्तानं मग आता पुढचा मुद्दा चर्चेमध्ये घ्यायचा होता, तो असा आहे की एका बाजूला पुरेसा संख्याबळ आहे आणि दुसऱ्या बाजूला पुरेसा संख्याबळ नाहीये. आपण सर्वसाधारणपणे किती दिवस या सगळ्या परिस्थितीच्या साठी वाट पाहत राहणार आहोत याच्यावरही यायला हवं, कारण महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला एक महत्वाचा प्रश्न हाच आहे की राष्ट्रपती राजवटीकडे या राज्याची वाटचाल सुरू आहे का? शैलेंद्र परांजपे. नाही, राष्ट्रपती राजवटीकडे सुरू आहे असं मला खरोखर वाटत नाही. त्याचं कारण असं की राज्यपालांच्या ज्या घटनात्मक जबाबदाऱ्या असतात त्याप्रमाणे सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवणं, मग नंबर 2 बोलवणं, मग नंबर 3, तर मला स्वतःला अगदी पहिल्या दिवसापासून वाटतंय 24 तारखेपासून की दुसऱ्या नंबरची पार्टी शिवसेनेला बोलवलं की ते मेजॉरिटी प्रूव्ह करतील, आणि ते त्यांच्या एकूण बोलण्यावरनं, बॉडी लँग्वेजवरनं, राऊतांच्या स्टेटमेंटवरनं, पवारसाहेबांच्या विधानावरनं आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या बोलण्यावरनंही स्पष्ट होतं असं मला वाटतं. तेव्हा राष्ट्रपती राजवटीकडे आपण चाललो आहे असं मला आत्ता तरी वाटत नाही, आणि इमिजिएटली जातोय असं वाटत नाही, कदाचित काही काळाने होईल. बर, महेश चव्हाण, काय निरीक्षण? आज राज्यपालांनी, म्हणजे राज्यपालांना आज जेव्हा आपले मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा सादर करण्यासाठी गेले होते त्यावेळेला राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पुढची स्थिती, म्हणजे जे काय होईल त्याच्यात राष्ट्रपती राजवट असेल किंवा पुढचं सरकार बनेल की काही, तोपर्यंत काळजी व्हावं, मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळा अशी रिक्वेस्ट केली आहे. जर
शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं सरकार येत असेल तर तोपर्यंत त्यांचं सरकार येईपर्यंत मी त्यांच्यासाठी राज्य सांभाळतो या गोष्टीसाठी तरी मुख्यमंत्री त्याला नक्कीच हो म्हणणार नाहीत. त्यामुळे त्यामुळे मला इथे एका मुद्द्याकडे लक्ष वेधायचं आहे, म्हणजे आज दिवसभर जो मुद्दा चर्चेला होता, बघा गेले 15 दिवस संजय राऊत पहिल्या सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत मायलेज घेत होते. आज विजय वडेट्टीवारांनी काय केलं की त्यांचं संपूर्ण मायलेज आणि जो सगळा चॅनेलचा जो वेळ आहे तो हायजॅक करून टाकला. त्यांनी एक आरोप केला की 50 कोटी रुपयाची ऑफर दिली. आणि आज दुपारच्या नंतर बघा, आता या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे ते आज घडलेल्या घडामोडींना समर्पक आहे की त्या आजच्या घडामोडी या शीर्षकाला समर्पक झाल्यात असा प्रश्न मला पडलाय. आज बोलत कोण होतं? भुजबळ म्हणत होते की हे फोडाफोडी नीतिमत्तेला धरून नाहीये. 1991 18 लोकांना घेऊन भुजबळ फुटले आणि ते आज काय म्हणत होते की हे काय नीतिमत्तेला धरून नाहीये, हे काय महाराष्ट्राची संस्कृती नाहीये. मला याच अनुषंगाने मग महेश चव्हाण यांना विचारायचंय की शिवसेना फोडणारी व्यक्ती महाराष्ट्रात कोण हे दुसरं कोणी आठवण करून द्यायला नको. जर शरद पवारांनीच शिवसेना फोडली असेल तर या वेळेला सुद्धा फोडाफोडीची चर्चा करताना त्यांना विसरून कसं चालेल? त्यांना विसरून नाही चालणार प्रसादजी. इथे अजून एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की आता शिवसेना असं म्हणते की आमचे कोणी फुटणार नाहीत, हे नाही ते नाही वगैरे, पण शिवसेनेला जो इतिहास आहे फुटलेल्या माणसाला अद्दल घडवण्याचा, त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या माणसाच्या हाती आता शिवसेनेने सुकाणू दिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की याच्याशी गाठ आहे. म्हणजे कोणाशी? तर एकनाथ शिंदे फुटण्याच्या चर्चेकडे परत येऊ आणि त्याच्यावर पटकन महेश चव्हाण यांची प्रतिक्रिया घेऊया. नाही, तुम्ही जर छगन भुजबळ 18 आमदार घेऊन फुटले आणि काँग्रेसमध्ये त्यावेळेला आले, त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये एवढाच एक फरक आहे, तो हा की आत्ता जे फोडलं जात आहे ते ईडीची धमकी देऊन 50 कोटी रुपयाची ऑफर देऊन साम दाम दंड भेट. ऐका ना, ऐका ना, छगन भुजबळांना छगन भुजबळांना शरद पवार साहेबांनी ईडीची धमकी देऊन किंवा हे देऊन नाही फोडलं ना, प्रलोभन दिलं होतं असं काय करता पाहिजे? नाही नाही, ऐका ना, पण त्या याच्यामध्ये जबरदस्तीने किंवा असं करून नाही फोडलं की ज्याच्यामुळे सत्तेचं परिवर्तन होईल. सत्तेमध्ये शिवसेना होती आणि त्याच्यामुळे परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचं किंवा काँग्रेसचं सरकार येणार होतं आणि त्याच्यामुळे त्यांना फोडला हा प्रकार नव्हता. हे फुटणं आहे ते कशाने फुटतायत? प्रलोभनाने फुटतायत, पैशांनी फुटतायत की पदांनी फुटतायत, हा भाग वेगळा आहे. फुटल्यानंतर निवडून येणं कठीण असल्यामुळे सगळे जरा शैलेंद्र परांजपे आपलं निरीक्षण, त्यानंतर पुढचा मुद्दा. एका वाक्यात सांगतो, पवार साहेबांनी अतिशय सहृदयतेने अत्यंत प्रेमाने अत्यंत हुशारीने संजय राऊतांना मार्गदर्शन केलं आहे. अच्छा ठीक आहे, त्याचा काय परिणाम होईल तो दिसेल, पण त्याचा एक परिणाम हा युतीच्या भवितव्यावर असेल का याचीही चर्चा जाता जाता करायला हवी. शेवटची 2 ते 3 मिनिटं आपल्या हातात आहेत. राजेश कोसरेकर, कृपया थोडक्यात सांगा ही युती तुटली आहे का? नाही, मी तुम्हाला सकाळी जेव्हा आपण चर्चा सुरू केली तेव्हा मी म्हटलं की हा युतीचा जो रुग्ण आहे तो अतिदक्षता विभागामध्ये आहे, त्याला कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवण्यात आलेलं आहे, नातेवाईकांना बोलवण्यात आलेलं आहे. आता फक्त हे शरद पवार घोषित करणार की उद्धव ठाकरे घोषित करणार पेशंट गेला, त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. बरं, शैलेंद्र परांजपे आपली प्रतिक्रिया. वैद्यकीय क्षेत्रात ते लोक सांगतात माझ्या हातात काय नाही, त्याच्यावर भरोसा ठेवा. अगदी राजकीय विश्लेषकांच्या कडून आलेल्या या 2 समर्पक प्रतिक्रिया आहेत. राजकीय व्यक्तींची आपण प्रतिक्रिया गरजेच्या आहेत, इतक्या थोडक्यातच दोघांनी बोलावं अशी विनंती आहे. आधी दत्तू गवाणकर, युती तुटली आहे का? राष्ट्रपती राजवट ही आपल्या राज्याला आणि पुन्हा निवडणुका हे आपल्या राज्याला परवडणार नाहीयेत, तेव्हा युती न तोडता जो जनादेश आहे त्याला स्मरून ह्या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापन करावी असं मला वाटतं. महेश चव्हाण, तुमच्यासाठी प्रश्नच असा आहे की ती युती तुटली आहे का नाही हा नंतरचा मुद्दा. तुम्ही नवी युती घडवण्याच्यासाठी पावलं टाकायला सुरुवात केली आहे का? आम्ही तर पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षात बसून विरोधी बाकांवर बसून यांनी सरकार फॉर्म करावं आणि यांची युती तयार व्हावी याच्याच मागे लावतो आम्ही, पण ते त्यांची युती फॉर्म करत नाहीयेत. आणि दुसरा प्रश्न हा की रुग्ण बीजेपी की शिवसेना की बीजेपी शिवसेनेची युती हा प्रश्न नसून रुग्ण सध्या महाराष्ट्रातली जनता आहे, महाराष्ट्रातला शेतकरी आहे. 325 तालुक्यामधले 54 लाख हेक्टर पिकांची नुकसान झालंय, ते शेतकरी रुग्ण आहेत. मग तुम्ही अर्थव्यवस्था त्यासाठी स्थिर सरकार दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी पहिली प्रायोरिटी आम्ही यांनाच दिलेली आहे. जर पण ते सरकार फॉर्म करणार नसतीलच तर मग काय करायचं, राज्याला कुठे लोटायचं, त्यांना खाईत लोटायचं की काय करायचं, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. अगदी, कालमर्यादा असल्यानं आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि धन्यवाद सुद्धा.
जाता जाता आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात दीर्घकाळ चाललेली अधूनमधून मोडलेली परत परत जोडलेली काही काळ सडलेली आणि विविध प्रकारच्या वातावरणातून गेलेली शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती कुठल्या अवस्थेत आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे असं म्हटलं जात आहे. मात्र एक पाऊल पुढे टाकून राष्ट्रवादी काँग्रेस नव्या प्रकारच्या राजकीय समीकरणांना जुळवतीये का हे पाहण्यासाठी सुद्धा लक्षवेधी पद्धतीनंच यापुढची चर्चा आपण करणार आहोत. तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र. We'll be right back.